नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय बातमी। राज्यात जुलै अखेर शिक्षक भरती, रिक्त जागांच्या दर्जावर परिणाम। नवीन केंद्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक पदांच्या पात्रतेचे निकष बदलण्याची दाट शक्यता आहे। नवीन धोरणाचा फटका राज्यातील हजारो उमेदवारांना बसणार आहे। या परिस्थितीत उमेदवारांच्या मागणीनंतर राज्य सरकारने येत्या जुलैपर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या जागा अनेक वर्षापासून भरलेल्या नाहीत। रिक्त जागांवर महाविद्यालय आणि विद्यापीठे कार्यरत आहेत। बहुतांश ठिकाणी तासिका तत्वावर प्राध्यापक शिकवत आहेत। CHP तत्वावर अनेक वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी जागा भरण्याची प्रतीक्षा आहे। पुरेसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयीन शिक्षक पदांच्या पात्रतेत बदल होण्याची शक्यता आहे। नेटसेट आणि PhD पात्रता बंधनकारक होणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे हजारो उमेदवार हवालदिल झाले आहेत। आतापर्यंत 3 पात्रता समकक्ष होत्या, त्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक गुणोत्तर टिकवण्यासाठी रिक्त जागा प्राधान्यक्रमाने भरा अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर उल्हास उडाण यांनी केली आहे। उडाण यांनी सोमवारी औरंगाबादेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली। नवीन नियमांचा फटका बसल्यास राज्यातील शेकडो उमेदवार नोकरीपासून वंचित राहतील। शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा प्राधान्यक्रमाने भरा अशी विनंती उडाण यांनी केली। त्यावर या धोरणाचा विचार करून राज्य सरकार तातडीने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेईल। येत्या जुलै अखेरपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा भरू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मागील वर्षी राज्यभरातील विद्यापीठाकडून आकृतीबंध मागवले होते। या आकृतीबंधाचा फेरविचार करण्यासाठी 30% जागा कपात करण्याची सूचना केली होती। त्यानंतर पुन्हा आकृतीबंध पाठवून अनेक महिने उलटले तरी भरती प्रक्रियेचा निर्णय होऊ शकला नाही। कंत्राटी धोरण किती दिवस? शिक्षण क्षेत्रातील कंत्राटी धोरण रद्द करण्याची गरज आहे। या धोरणानुसार शैक्षणिक कामकाज किती वर्षे चालणार असा सवाल उडाण यांनी उपस्थित केला। विद्यापीठातील जागा रिक्त आहेत, 1 किंवा 2 शिक्षक विभाग सांभाळतात, त्यामुळे संवर्गनीय आरक्षण व प्राध्यापक भरती पूर्ण करायला हवी असे उडाण यांनी सांगितले। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।